महाराष्ट्रासह चार राज्यात घरफोडी, खून करणाऱ्या, धुमाकूळ घालणाऱ्या खतरनाक एक डझन दरोडेखोरांना वसई विरार पोलिसांच्या गुन्हे शाखेनं बेड्या ठोकल्यात. क्रिकेट खेळणाऱ्या नागरिकांच्या सहाय्यानं पथकानं कडवी झुंज देत त्यांना अटक केली. त्यांच्याकडून तब्बल 10 लाखांचा मुद्देमाल जप्त करत मोरक्या मनीष उर्फ राजू चव्हाणसह 11 जणांना अटक देखील करण्यात आली आहे. पाहुयात. वसई विरार पोलिसांच्या गुन्हे शाखेनं बेड्या ठोकलेली ही दरोडेखोरांची टोळी. एकाहून एक गंभीर गुन्हे केलेल्या या खतरनाक गुन्हेगारांविरोधात महाराष्ट्रासह 4 राज्यात गुन्ह्यांची नोंद आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील शिरसाट फाट्यावरच्या पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा टाकण्याचा त्यांचा डाव होता. त्याआधीच त्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून तब्बल 10 लाखांच्या मुद्देमालासह दरोड्यात वापरण्यात येणारी घातक हत्यारं जप्त केली आहेत. 5 जानेवारीला आमच्या वसई विराची युनिट 3 ची जी टीम आहे, PI बडाक व त्यांची टीम, यांना एक अशी माहिती मिळाली की एक आंतरराज्य टोळी जी बऱ्याच ठिकाणी घरफोडी करते, रात्रीच्या घरफोडी स्पेसिफिकली करते, दरोडे टाकतात, अशी एक टीम आपले हद्दीमध्ये आल्याची त्यांना माहिती मिळाली व तात्काळ त्यांनी शिरसाट फाटा येथे गेले त्यांची संपूर्ण पथकासह. व त्यांनी रंगे हात 6 लोकांना आपण त्या दिवशीच ताब्यात घेतले. ह्या 6 लोकांपैकी 5 पुरुष होते आणि 1 महिला होती. त्यांना तात्काळ इंट्रोगेशन आपण सुरू केलं. इंट्रोगेशनमध्ये आपल्याला निष्पन्न झाले की त्यांनी जवळपास आपल्या हद्दीमध्ये अर्नाळाच्या 2 घरफोड्या, मोठ्याच्या घरफोड्या झालेल्या होत्या रात्रीच्या. त्यासोबत वाडामध्ये 1 घरफोडी झाली होती, घोटी येथे 1 घरफोडी झालेली होती, तसंच गणेशपुरी पोलीस स्टेशन ठाणे ग्रामीण येथे 1 घरफोडी झाली होती. असे 1-5 घरफोडी आपल्याला तपासामध्ये निष्पन्न झाले. कोणालाच संशय येऊ नये म्हणून या दरोडेखोरांनी टोळीत महिलेचा समावेश करून घेतला होता. बंद घराची रेखी करत असताना ते या महिलेला सोबत घेऊन जायचे, त्यामुळे कुणाला संशय यायचा नाही. आणि आलाच तर ते पर्यटक देवदर्शनाची बतावणी करून तिथून काढता पाय घ्यायचे. 2019 मध्ये दुबईच्या हॉटेल व्यावसायिकाची हत्या करत टाकलेल्या दरोड्याचा गुन्हा याच टोळीनं केला होता. तेव्हापासून या टोळीचा शोध पोलिसांना होता. पोलीस कस्टडी घेतल्यानंतर आपल्याला अजून आरोपींची आपल्याला माहिती मिळाली. त्यावरून आपण सोलापूर येथून अजून 6 आरोपींना आपण अटक केले आणि अर्नाळा पोलीस स्टेशन मधले जे घरफोडीचा गुन्हा आहे त्याच्यात त्या संबंधित तपासी अंमलदाराकडे त्यांना आपण ताब्यात दिले. अशा प्रकारे जवळपास 12 आरोपींना अटक करण्यामध्ये पोलिसांना यश मिळालेले आहे. तपासामध्ये आम्हाला दिसून आले की ह्या आरोपींवरती मध्य प्रदेश, UP, गुजरात येथे गुन्हे दाखल आहेत. मर्डर सह डेकॉयटी, घरफोडी असे गंभीर गुन्हे यांच्यावरती दाखल आहेत. तसेच यातले जे 2 आरोपी आहेत त्यांच्या विरुद्ध 5-5 हजारचं इनाम देखील मध्य प्रदेशच्या पोलिसांनी जाहीर केलेले आहे. फायरिंगची देखील घटना झाल्याची आपल्याला माहिती मिळते की मध्य प्रदेश पोलिसांनी फायरिंग देखील केलेलं होतं त्यांना, तर त्याबद्दल देखील माहिती मिळते. असे अतिशय काय म्हणता येईल त्याला की खूप कुख्यात गुन्हेगार आपण अटक करण्यामध्ये आपल्याला यश. जीवदानी मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या हेलिपॅड लगत असलेल्या मैदानात पोलिसांनी सापळा लावला होता. त्या ठिकाणी आलेल्या 6 जणांना पोलिसांनी ओळख सांगून सरेंडर व्हायला सांगितलं, पण त्यांनी पोलिसांवरच हल्ला करून पळून जायचा प्रयत्न केला. या हल्ल्यात 3 पोलीस जखमी झाले, पण पोलिसांनी क्रिकेट खेळणाऱ्या नागरिकांच्या मदतीनं अखेर त्यांना बेड्या ठोकल्याच. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी चोरलेलं सोनं विकत घेणाऱ्या सराफाची नावं उघड केली. त्या सगळ्यांच्याच मुसक्या ओळत पूर्ण टोळीच जेरबंद केली आहे. त्यांच्या तपासातून अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तवली जाते. विरारहून विपुल पाटीलसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज.